नमस्कार, कोकण तडका या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या शंकरपाळ्या. ही दिवाळी स्पेशल रेसिपी आहे आणि ही अतिशय हेल्दी आणि डायबेटिक पेशंटसाठी पण खूप उत्तम अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी गूळ, अर्धा वाटी चण्याचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे साजूक तूप, मीठ आणि अर्धा ग्लास पाणी. तर सर्वप्रथम मी गुळाचा पाक बनवून घेणार आहे. हे जे पाणी घेतलंय आपण ते गरम करायला ठेवूया. मीठ तुमच्या चवीनुसार. तूप घेतलंय ते हे सगळं मिश्रण आपल्याला छान उकळून घ्यायचं. त्याच्यात मी मैदा यूज करत नाहीये. गव्हाचं पीठ हे आणि गूळ हे दोन्ही गोष्टी खूपच पौष्टिक आहेत आरोग्यासाठी. सो या दिवाळीत तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. याच्यामध्ये पूर्ण वितळला की गॅस बंद करायचा. गूळ वितळलाय याच्यामध्ये. हे जे आपण मिश्रण आता तयार केलंय ते थंड होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पिठाचा गोळा तयार करायचा आहे, शंकरपाळ्याच्या पिठाचा. गॅस बंद करते. आता याला थंड झाल्यावर आपल्याला मळायला घ्यायचंय. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे गुळाचं, उतरवून घेते खाली आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ बेसन अर्धा वाटी. बेसन आपण याच्यामध्ये याच्यासाठी घेतोय की याच्याने क्रिस्पीपणा त्याला येईल शंकरपाळीला, कारण की आपण गुळाची शंकरपाळी बनवतो. सो त्याच्यासाठी जो कुरकुरीतपणा क्रिस्पीपणा जो आहे त्याच्यासाठी आपल्याला बेसन यूज करायचं आहे. मिक्स करून घेऊया.
आवश्यकतेनुसार आपल्याला याला भिजवायचं आहे, म्हणजे तुमच्या अंदाजाने. पीठ आपलं तयार झालं आहे, पिठाचा गोळा शंकर पाळीचा, याला मी थोडं एक चमचाभर तूप लावणार आहे. मी गोळा आपला झालेला छान तयार, त्याला मी एक तास ठेवून देणार आहे आणि नंतर आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायची. आता हे आपलं शंकरपाळ्याचं पीठ आपण एक तास ठेवून दिलेलं, आता आपण शंकरपाळ्या करायला घेऊया. मोठा गोळा घ्यायचा आपल्याला. कढई पण ठेवली आहे, त्याच्यात तेल ठेवलं आहे मी गरम करायला, तुम्ही बघू शकता. मीडियम आचेवर ठेवूया. गुळाच्या शंकरपाळ्या करताना त्याच्या कडा थोड्या फाटण्याची शक्यता असते, पण काही काळजी करू नका, तुम्ही कापणार तेव्हा त्याच्यामध्ये ते निघून जाते. ह्याला कापून घेणार आहे, तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कापू शकता. कडा मी काढून टाकते, याची तेल तापलंय का म्हणजेच थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक करूया.
तेल जर तापलं असेल तर आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आता. आपला गोळा टाकलेला वर आलाय म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तर मी एक एक करून याच्यामध्ये शंकरपाळी सोडणार आहे. तयार झाले काढून घेतले. अशाच बाकीच्या आहेत तळून घ्यायचे आपल्याला. तयार झालंय छान गोल्डन ब्राऊन रंग. मी काढते सुरुवातीला तळून काढल्यावर तुम्हाला थोड्या त्या सॉफ्ट वाटतील पण त्यानंतर थंड झाले की क्रिस्पी बनतील. गॅस अजिबात मोठा नाही करायचा. एकदा तेल तापलं की त्या व्यवस्थित शेकून येतात. रेडी झाल्या आहेत मी काढते. आपल्या व्हीट फ्लावर आणि जॅगरी म्हणजे गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळे तयार आहेत. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा.